त्यात भारताचा पहिला सामना साउदम्प्टनला द रोज बाउल मैदानावरती रंगणार. या मैदानावरती सामना कसा रंगू शकतो याचा आढावा घेतलाय आमचे इंग्लंडमध्ये उपस्थित असलेले विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी. साउथहॅम्प्टनचं एजेस बॉल मैदान हे निसर्ग सुंदर आहे. शहरापासून काहीसा लांब हिरव्यागार निसर्गामध्ये वसलेलं असं हे ग्राउंड आहे जिथं भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा महत्त्वाचा सामना विश्वचषकामधला होणार आहे. मैदान हिरवगार, प्रेक्षकांची समज एकदम सोय उत्तम, परंतु ते महत्त्वाचं नसतं. लक्ष हे 90 यार्डाच्या मैदानावरती नसून या 22 यार्डाच्या पट्टीवरती येतं ज्याला आपण खेळपट्टी म्हणतो. एजेस बॉलच्या शेजारनं मोठा एक्सप्रेस हायवे जातो पण त्याचा आणि या विकेटचा काही संबंध नाही आहे. त्याचं कारण या विकेटला ना वेग आहे ना गती. गवत अगदी उभं करून याच्यावरचं छाटलं गेलं आहे. मागं जो उभा आहे तो रोड रोलर जबरदस्त काम करून गेला आहे विकेट टकटकीत असणारे बॅटिंग करता. फक्त या मॅचमध्ये पावसाच्या व्यत्ययाची शक्यता वर्तवली गेलेली आहे. सामना सुरुवात होत असताना हवामान ढगाळ असेल, परंतु नंतर पावसाच्या सरी सातत्याने 3 तास येणार आहे असं हवामान खातं म्हणत आहे. प्रेक्षक हे मैदान उद्या भरून टाकणार आहेत, परंतु त्याच्या आनंदावरती उत्साहावरती लहरी हवामानाने पाणी ओतू नये एवढीच इच्छा आहे माझी. सुनंदन लेले, G24 तास, एजेस बॉल मैदान, साउथहॅम्प्टन.